दिवसेंदिवस इंधन दरामध्ये होत चाललेली वाढ आणि वाहनांच्या धुरामुळे वाढत असलेलं प्रदूषण, परिणामी भविष्यातील ग्लोबल वॉर्मिंगचा धोका पाहता सरकारनं इको फ्रेंडली गाड्यांना प्राधान्य दिलं आहे. आणि याच अनुषंगाने लोणी येथील प्रिन्स कॉर्नर येथे श्रीकृष्ण अष्टमीच्या मुहूर्तावर कोरोना नियमांचं पालन करत अत्यल्प नागरिकांच्या उपस्थितीमध्ये यश ई बाईक या विविध कंपन्यांच्या इको फ्रेंडली दुचाकी दालनाचा शुभारंभ नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नुकताच संपन्न झाला. याप्रसंगी कदम परिवारातर्फे नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह सर्वांचा यथोचित सत्कार करण्यात आला. तर येणाऱ्या आगामी काळामध्ये इलेक्ट्रिक वाहनांची गरज का आहे आणि ई बाईकमुळे प्रदूषणापासून सुटकारा कसा मिळेल आणि सर्वसामान्यांची आर्थिक बचतही कशा पद्धतीने होईल याविषयी नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि यश ई बाईक या दालनाचे सर्वे सर्वा श्रीकांत कदम यांनी अधिक सांगितलं. यश ई बाईकच्या या मल्टी ब्रँड यू स्टारचं आज उद्घाटन या ठिकाणी प्रथमतः झाल्याचं मी जाहीर करतो. मुरलीधर कदम यांनी सुरुवातीला आपला व्यवसाय बाबड्या छोडला सुरू केला. नंतरच्या काळामध्ये आता त्यांच्या नातवांनी हा एक नवीन व्यवसायात पदार्पण केलेला आहे. फक्त ते इकडे आणू नका, सामान्य झालं. बाईक बरोबर ते सुद्धा एका बाईक पैक खोकं फ्री असं ते प्रमोशन करता. पण श्रीकांत त्याचे सगळे बंधू या तरुण मुलांनी याच्यामध्ये जो काही अतिशय अभ्यासपूर्ण या विषयाचा करून ह्या नवीन व्यवसायात पदार्पण केलं, मला खरं विजय आणि त्यांचे बंधू प्रमोद शेट यांचं खरं अभिनंदन केलं पाहिजे. कारण या प्राप्त परिस्थितीमध्ये मूळ व्यवसायातून बाहेर पडणं आणि आपल्या मुलांना नातवांना चांगल्या प्रकारचं आपल्या मुलांना त्यासाठी प्रवृत्त करणं ज्या पद्धतीने श्रीकांत मला सांगत होता या सगळ्या वेगवेगळ्या बाईकच्या संदर्भातली माहिती किंवा आता हा नवीन प्रोडक्ट येतोय आपल्याकडे मागे निर्मळांच्याही ई स्कूटरचं आपण उद्घाटन केलं होतं. दुर्दैवानं मधल्या कोरोनाच्या काळात करता माणूस घरातला गेला, परंतु आता स्पर्धा वाढलेली आहे या इलेक्ट्रॉनिक्स बाईक संदर्भात. पण सगळ्यात महत्वाचं की वेळेवर जे पाऊल टाकलं तुम्ही, कारण भारत सरकारनं आता ई व्हेकल्सला मोठ्या प्रमाणात प्रमोशन केलंय, सबसिडी दिली, बँकांचं लोन द्यायला सुरुवात केलेली आहे. तर त्या दृष्टीने अतिशय काळाची पार ओळखून त्यांनी आज हा उपक्रम सुरू केलाय. नमस्कार. लोणी खुर्द इथे आपण प्रिन्स कॉर्नर इथे यश ई बाईक नावाने इलेक्ट्रिक ऑपरेटिंग स्कूटरचे शोरूम चालू केले आहे. आत्ताच्या सध्या जे पेट्रोल गाड्यांनी किंवा डिझेल गाड्यांनी जे प्रदूषण होतं त्याच्यापासून जी ग्लोबल वॉर्मिंग होती ज्याच्याने हीट वाढतंय, पाऊस कमी होतो आहे, तर त्याच्यापासून जी सुटका आपल्याला हवी त्याच्यासाठी आपण ई स्कूटर ही कम्प्लिटली इको फ्रेंडली आहे. हिच्याने पोल्युशन तुमचं झिरो होतं. सेकंड थिंग, अफोर्डेबल आहे. आज जे पेट्रोलचे प्राइजेस आपण जे बघतो आहे की जे 108 रुपयाच्या वर गेले आहे, तर सामान्य माणसाला जे न परवडण्याच्या पुढे झालं आहे, तर त्याच्यासाठी आपण ई बाईक ही इंट्रोड्यूस करत आहोत की जी 3 ते 3.5 तासामध्ये फुल चार्ज होणार, स्वॅपेबल बॅटरी राहणार, त्याची बॅटरी तुम्ही काढून कुठे पण चार्ज करू शकता. सेकंड थिंग की ती एका चार्जमध्ये तुम्हाला 65 ते 70 किलोमीटरची तुम्हाला रेंज भेटणार. प्लस आपण लिथिनियम आयन जी आपली मोबाईलची बॅटरीची येते त्याच बॅटरीमध्ये ह्या गाड्याला जे सेल्स यूज केले जातात तेच सेल्स ह्या गाड्यांना यूज केले जातात. बिकॉज ऑफ दॅट त्याचा परफॉर्मन्स, त्याची रेंज, त्याच्यामध्ये तुम्हाला कोणतीही कमतरता येत नाही. सेकंड थिंग की पोल्युशन तर तुमच्या होणारच नाही आहे. आणि आपण जरा कॅल्क्युलेशन केलं, आज पेट्रोल गाडीचं तुम्ही मोपेड गाडीचं जरा कॅल्क्युलेशन केलं पेट्रोलच्या रेट्सच्या हिशोबाने, तर ते 3 ते 3.5 रुपये तुम्हाला रुपये पर किलोमीटर पडतं. तसं आपल्या गाडीचा हा फायदा आहे की तुम्हाला 1 किलोमीटर हे फक्त ना फक्त 20 पैसे एवढंच आहे. मी आपल्या सगळ्यांना अशी विनंती करतो की आमच्या शोरूमला तुम्ही अवश्य भेट द्या, जे की तुम्हाला गाड्यांचे फायदे प्लस आपल्या निसर्गाला जो फायदा होणार आहे तो सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे आपल्याला. की जे पेट्रोल डिझेल गाड्यांनी जे पोल्युशन होतं तसं आपल्या गाडीतून तुम्हाला झिरो
पर्सेंट तुमचं पोल्युशन फ्री आहे, इको फ्रेंडली आहे, तर तुम्ही अवश्य भेट द्या. दर पण खूप स्वस्त आणि खूप चांगले आहे, जे आपले सर्वसामान्य लोकांना ते अफोर्डेबल आहे. दुसऱ्या गाड्यांची पण जी माहिती दिली त्याच्यामधली ही अजून एक आहे की ज्या त्या पहिल्या ज्या मी तुम्हाला सांगितल्या त्या ज्या सगळ्या आहेत त्या लिथेनियम आयनमध्ये आहे. ही लिथेनियम फॉस्फेटमध्ये आहे. हिचं एक आहे की हिची तुम्हाला लाईफ 6 वर्ष आहे. 2400 सायकल्स तुम्ही चार्ज करू शकता. म्हणजे आपण 2400 जरा कॅल्क्युलेशन केलं, समजा तुम्ही रोज एकदा चार्ज केली तर आपण 2400 कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला 6 ते 6.5 वर्ष बॅटरीची लाईफ आहे. प्लस हिचं रेंज पण तुम्हाला 100 किलोमीटर पर सिंगल चार्जमध्ये भेटेल. हिचं चार्जिंग टाईम आहे 4 तास. आणि जसं तुम्ही आत्ता जी बघितली की ही इंडियाज फर्स्ट ई सुपर बाईक आहे की जी जॉय कंपनीची आहे. तिचं मॅन्युफॅक्चरिंग आपलं जे गुजरात बडोदामध्ये तिचं मॅन्युफॅक्चरिंग होतं. अतिशय अफोर्डेबल प्राइसेसमध्ये गाडी आहे. प्लस जे आजचे आपले कॉलेजचे जे तरुण आहे त्यांना जसं स्पोर्ट्स बाईक चालवायची त्यांची म्हणजे जसे त्यांची इच्छा असती पण पेट्रोलच्या प्राइसेसमुळं ते नाही शक्य होत, तर ही गाडी आम्ही खास फक्त कॉलेजच्या मुलांसाठी इंट्रोड्यूस केलेली आहे. की जी नॉर्मल पेट्रोल गाडी जी 4 ते 4.5 रुपये तुम्हाला पर लिटर जाती, ही ओनली 45 पैसे पर किलोमीटर जाती, ज्याच्याने आईवडिलांना पण मुलांना ही गाडी विकत घेऊन देण्यात काही अडचण होणार नाही. प्लस जो स्पीड आपल्याला हवा त्या स्पीड भेटतो. 90 ते 95 हिचा टॉप स्पीड आहे. बॅटरी पण हेवी आहे आणि तिचं रेंज 110 ते 115 किलोमीटर आहे सिंगल चार्जमध्ये. तर या कार्यक्रमाप्रसंगी ग्राहकाला ई बाईक नामदार यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आले. या कार्यक्रमास साहेबराव मस्के, दिलीपराव आहेर, शरद आहेर, बबलू मस्के, प्रल्हाद बनसोडे, बापूतात्या आहेर, श्रीकांत कदम, दादासाहेब मस्के, प्रशांत कदम, शंकरराव बेंद्रे, अमृत मोकाशी, लक्ष्मीकांत कदम, गणेश कदम, राजेंद्र मस्के, कृष्णा कदम, काकासाहेब मस्के, शरद आहेर आदींसह मान्यवर हजर होते. या कार्यक्रमाविषयी विजय मुरलीधर कदम आणि प्रमोद मुरलीधर कदम यांनी सर्वांचे आभार मानले. न्यूज रिपोर्टर युनुस इनामदार, एस 9 मीडिया, लोणी.